नमस्कार. आत्तापर्यंतच्या पाठांमध्ये आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वस्तूंचा, गोष्टींचा, त्यांच्या आजूबाजूला असलेल्या परिसरातील गोष्टींचा अनुभव देत देत त्यांची ओळख करून दिली आहे. तर आजचा आपल्या पाठाचे नाव आहे ज्ञानेंद्रिय. आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याकडे 5 ज्ञानेंद्रिय आहे, ज्यांचा वापर करून आपण आपल्या आजूबाजूचा परिसर समजून घेत असतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे 5 इंद्रिय म्हणजे आपलं नाक, ज्याने आपण श्वास घेतो आणि वासाची ओळख करून घेत काहीतरी समजून घेत असतो. दुसरा महत्त्वाचा ज्ञानेंद्रिय आहे आपले कान. आपण सतत कशाचा ना कशाचा आवाज घेत असतो. आपल्याला एखादी गोष्ट ऐकून समजून घ्यायची असेल तर आपल्या कानात आवाज येतो आणि ती ऐकत ऐकत आपण ती गोष्ट समजून घेत असतो. उदाहरणार्थ, कुठेतरी दूरवरती कुंत्रा भोंगतोय हे आपल्याला कसं समजतं? आपण तिथे जाऊन बघत नाही किंवा आपल्याला माहीतही नसतं की ते काय आहे, पण आपल्याला कुंत्र्याच्या भोंगण्याचा विशिष्ट आवाज असतो हे माहीत आहे आणि त्या आवाजावरून आपल्याला समजतं की दूरवरती कुठेतरी कुंत्रा भोंगकत आहे. म्हणजेच आपण कान या ज्ञानेंद्रियाचा वापर करत असतो. तिसरा महत्त्वाचा ज्ञानेंद्रिय आहे जीभ, ज्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या चवा कळत असतात. जसं की काहीतरी तिखट लागलं, काहीतरी गोड लागतंय, काहीतरी तुरट लागतंय, काहीतरी आंबट लागतंय, तर ह्या आपल्याला समजतं ते जिभीमुळं. आपल्या जिभीमध्ये ती शक्ती असते ज्याच्यामुळे वेगवेगळ्या चवा आपल्याला समजायला मदत होते. पुढचा महत्त्वाचा ज्ञानेंद्रिय आहे आपले डोळे, ज्यातून आपण सगळ्या गोष्टी बघून त्या समजून घेत असतो. एखादी गोष्ट दिसते कशी, तिचा रंग कसा आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला डोळ्यांचा उपयोग करावा लागतो. म्हणजेच जर डोंगर कसा दिसतो हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला डोळ्यांचाच उपयोग करावा लागेल. डोळ्यांनी आपण बघून मगच सांगू शकतो की डोंगराचा रंग कसा आहे, डोंगरावरती खडक आहे फक्त की डोंगरावरती गवत पण उगवलं आहे, डोंगराची उंची किती आहे हे आपल्याला बघून समजत असतं. आणि शेवटचा 5वा आणि महत्त्वाचा ज्ञानेंद्रिय म्हणजे आपली त्वचा. आपल्या त्वचेला वेगवेगळे स्पर्श होतात आणि या स्पर्शातून आपण वेगवेगळ्या गोष्टी समजून घेत असतो. जसं की काहीतरी गरम आहे, चहा गरम आहे की थंड आहे हे आपल्याला त्या स्पर्शामधून कळतं. पाणी थंड आहे की गरम आहे हे आपल्याला स्पर्शातनं समजतं. तसंच एखादी गोष्ट हातात घेतल्यानंतर ती मऊ आहे, गुळगुळीत आहे की खरखरीत आहे हे आपल्याला स्पर्शातून समजत असतं. तसेच एखादी वस्तू किती मोठी आहे हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या वस्तूला स्पर्श करत आपल्याला समजून घेता येतं. तर ह्या 5ही ज्ञानेंद्रियांचा उपयोग आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. त्यांची ओळख आपण विद्यार्थ्याला करून देणं गरजेचं आहे. याचबरोबर काही व्यक्तींमध्ये काही गोष्टींची कमतरता असते. जसं की एखाद्या व्यक्तीला दिसायला कमी असेल किंवा त्या व्यक्तीला दिसत नसेल तर तिचा तो एक ज्ञानेंद्रिय कमी असतो आणि ज्याच्यामुळं त्या व्यक्तीला काही गोष्टींचा अनुभव घेता येत नाही. किंवा काही व्यक्तींना ऐकायला कमी असतो तर अशा वेळेस कान या ज्ञानेंद्रियांचा वापर करून आवाजाच्या माध्यमातून काहीतरी समजून घेणं या लोकांसाठी अवघड असतं. पण काही प्रमाणात मशीन लावून काही गोष्टी आपल्याला ऐकायला येऊ शकतात. या प्रकारे वेगवेगळे अपंगत्व असलेल्या व्यक्तींना काही काही गोष्टींचा अनुभव घेता येत नाही, त्याची ही ओळख आपल्याला या पाठातून विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे. चला तर वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव देत हसत खेळत हा पाठ विद्यार्थ्यांना शिकवा. या पाठामध्ये वेगवेगळ्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या कृती दिल्या आहेत. या कृतीसंचांचा उपयोग करा आणि ते अनुभव विद्यार्थ्याला देत देत हा पाठ विद्यार्थ्याला शिकवा. धन्यवाद.